नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सुनीता पवार। आपण रोज सकाळी दूध घ्यायला जातो, जातात का तुम्ही? बरोबर। साखर घ्यायला जातात, जातात का? अगदी बरोबर। तर बघा, साखर ही किराणा दुकानात घ्यायला जात असतो, तर सांगा तुम्ही, दुकानदार साखर मोजताना कशाने मोजून देतो आपल्याला? वजन काट्याने। अगदी बरोबर, वजन काट्याने साखर मोजून देत असतो। जर तुम्ही किराणा दुकानात गेला तर तिथं तुम्हाला विविध प्रकारची मापं दिसतील, वजन काटा दिसेल, आणि त्याच्याने ते आपल्याला जे हवी ती वस्तू मोजून देत असतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर आता या वजन काट्यांचा आणि या मापांचा कोणी शोध लावला असेल? तर चला, इयत्ता तिसरीतील विषय मराठी तील एक भारतीय संशोधक हा विसावा धडा पाहू, आणि त्याच्यामध्ये ज्यांनी वजन काट्यांचा शोध लावला आहे ते असेच शंकर आबाजी भिशे यांच्याविषयी आपण जाणून घेऊया। चला तर मग पाहूया एक भारतीय संशोधक।